नमस्कार, मी रणजित चौगुले, सरकारी सरदार हायस्कूल बेळगाव। ई माय मराठी या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे। मराठी व्हिडिओला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आज आपण या ठिकाणी समाज विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा धावता आढावा घ्यावयाचा आहे। समाज विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सुद्धा प्रश्नांची संख्या कमी करण्यात येऊन ती 38 करण्यात आलेली आहे। वस्तुनिष्ठ प्रश्नांपेक्षा लघुत्तरी प्रश्नांपेक्षा दीर्घोत्तरी प्रश्नांच्यावर भर देण्यात आला आहे। याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपल्या आकलन शक्तीवर जोर देऊन प्रश्न लिहावयाचे आहे। प्रश्नांची संख्या कमी झाली याचा अर्थ विद्यार्थ्यांना कमी लेखन करण्याऐवजी दीर्घोत्तरी प्रश्नांची संख्या वाढल्यामुळे जास्त लेखन आता करावे लागणार आहे। त्याचबरोबर आपणा सगळ्यांना माहित आहे, ब्लूप्रिंट काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे सर्व पाठांना तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे आणि विद्यार्थ्यांना 1 मार्कापासून 4 मार्कापर्यंतचे जे प्रश्न आहेत ते कोणत्याही पाठावर विचारण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते प्रश्नपत्रिका काढणाऱ्या शिक्षकाला देण्यात आलेलं आहे। आणि याचा अर्थ सरळ आहे की सर्व पाठांना समान महत्त्व मिळाला आहे। या ठिकाणी 81 गुणांचा पेपर 3 तासामध्ये आपणाला लिहावयाचा आहे। यामध्ये काही पर्यायी किंवा और स्वरूपाचे प्रश्न उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ते म्हणजे 2 गुणांचे 2 प्रश्न, त्याचबरोबर 3 गुणांचे 4 प्रश्न आणि 4 गुणांचे 1 प्रश्न असे एकूण 7 प्रश्न जे आहेत ते 7 प्रश्न 20 गुणांसाठी और किंवा पर्यायी स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर पूर्वी नकाशासाठी जे 4 गुण होते त्यामध्ये 1 गुणांची भर दे घालण्यात आलेली आहे आणि 1 गुण 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारण्यात येणार आहे। या ठिकाणी गुगली स्वरूपात आपणास प्रश्न विचारला जाऊ शकतो। उदाहरणार्थ या ठिकाणी भारतातील सर्वात उंच पर्वत कुठला किंवा भारतातील सर्वात मोठे धरण कोणते अशा प्रकारचे प्रश्न स्वरूपातील स्थळ दाखवा असे प्रश्न अपेक्षित आहे। हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आम्हाला निश्चित कळवा। धन्यवाद। कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ मल्लेश्वरम बेंगळूर यांनी SSLC परीक्षा 2019-20 या कालावधीसाठी प्रश्नपत्रिकेचा सुधारित आराखडा सादर केला आहे। यामध्ये समाजविज्ञान विषयाचा अभ्यास आज आपण करावयाचा आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या बदललेल्या स्वरूपानुसार मूल्यमापनाचा दर्जात्मक विकास साधण्यासाठी भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्षमता व सामर्थ्य विस्तीर्ण करण्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये विधायक बदल करण्यात आले आहेत। इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच समाज विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा 2019-20 या सालापासून बदल करण्यात आले आहेत। सध्याच्या परीक्षा पद्धतीचा विचार केल्यास एक गोष्ट लक्षात येते की ही परीक्षा पद्धत संपूर्णतया गुणकेंद्रित असून यामध्ये मूलभूत उद्देशच दुर्लक्षित केले जात आहेत। पाठांतर करून उत्तरे लिहिण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी तसेच सामूहिक कॉपी प्रकार थांबविण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला प्राधान्य देण्यासाठी वर्णनात्मक प्रश्नातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला व लेखनाला या आराखड्यानुसार वाव देण्यात आला आहे। आत्ताची अध्ययन व अध्यापन पद्धत ही गुणांना महत्त्व देणारी आहे हे विद्यार्थी शिक्षक व पालक सर्वांनाच माहीत आहे। म्हणून घटकानुसार गुण विभागणी रद्द करण्यात आली असून घटक आधारित अध्यापनही रद्द करण्यात आले आहे। विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व पाठ्यघटकांचा समग्र अभ्यास सर्व घटकांना समान महत्त्व देऊन करावा म्हणून समग्र विषय गुण पद्धत अवलंबिण्यात आली आहे। पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलून आता गुणांच्या चढत्या क्रमाने प्रश्न क्रमांक दिले आहेत, त्यामुळे
याच विषयामध्ये एक सूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकावर आधारित जो स्वाध्याय दिलेला असतो त्यातीलच प्रश्न येतील असे न होता त्या व्यक्तिरिक्त घटकावर आधारित कोणताही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व घटकांचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. समाजविज्ञान प्रश्नपत्रिकेचा आराखडा. विद्यार्थ्यांच्यामधील शैक्षणिक स्तर पातळी तपासण्यासाठी विविध पद्धतींचा अंगीकार करता येऊ शकतो. विविध चाचण्या या विद्यार्थ्यांच्यामधील शिक्षणाचे स्तर मोजण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. एकाच पद्धतीने जर चाचण्या केल्या गेल्या तर त्या तितक्याशा प्रभावी ठरणार नाहीत. बदल हा जगाचा नियम आहे. यानुसारच तर नवीन पद्धती आणि परिणाम शोधले जाऊ शकतात. नवीन प्रश्नावली वापरण्याची मूलभूत उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्याने केवळ आकडेवारीचे उद्दिष्ट ठेवून गुणार्थी न बनता ज्ञानार्थी बनावेत ही अपेक्षा आहे. सध्याची मुले आणि पालक गुण मिळवण्यासाठीच्या चढाओढीच्या प्रक्रियेत असून ते ज्ञानाकडे फारसे लक्ष देत नाहीत. मुले वर्गात जे काही शिकतात त्याला ते जगत असलेल्या जीवनाशी जोडल्याशिवाय ते त्याचा गांभीर्याने विचार करीत नाहीत. शिक्षण केवळ स्मरणशक्तीचा वापर करून लिहिलेली उत्तरे असू नयेत. या सर्व कारणास्तव चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान बदलणे हे गरजेचे आहे. प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रश्नपत्रिका स्वरूपात झालेला बदल आता समजावून घेऊ. उद्दिष्टांनुसार गुणांची विभागणी कशी करण्यात आली आहे ते आता पाहू. स्मरण अर्थात रिमेंबर यासाठी 13 गुण देण्यात आले आहेत. आकलन अर्थात अंडरस्टँडिंग याच्यासाठी 40 गुण आहेत. ॲप्लिकेशन अर्थात उपयोजन याच्यासाठी 22 गुण देण्यात आले आहेत. स्किल म्हणजेच कौशल्य यासाठी 5 गुण देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने एकूण 80 गुणांची विभागणी करण्यात आली आहे. विभागानुसार गुण विभागणी कशी करण्यात आली आहे ती पहा. इतिहासासाठी 25 गुण आहेत. राज्यशास्त्रासाठी 11 गुण आहेत. समाजशास्त्रासाठी 8 गुण आहेत. भूगोल या विषयासाठी 22 गुण आहेत. अर्थशास्त्रासाठी 7 गुण आहेत. व्यवहार अध्ययनासाठी 7 गुण आहेत. असे एकंदर 80 गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे. प्रश्नप्रकार व गुणविभागणी अशा पद्धतीचे असतील. बहुपर्यायीसाठी एकूण 8 प्रश्न असतील. प्रत्येकी 1 गुणासाठी एका वाक्यात उत्तरे लिहा. 8 प्रश्न असतील 1 गुणासाठी. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 8 प्रश्न असतील. 6 वाक्यात उत्तरे लिहा असे दीर्घोत्तरी स्वरूपाचे 9 प्रश्न असतील. 6 वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी अशा प्रकारचे 4 प्रश्न असतील. आणि त्यानंतर 5 मार्कासाठी 1 प्रश्न असेल. नकाशा काढून त्यामध्ये स्थळे दाखवा असे एकंदर 38 प्रश्न असून त्यासाठी 80 गुण असतील. समोरचा तक्ता पहा. इतिहासासाठी 25 गुण आहेत. 11 प्रश्न अपेक्षित आहेत. यामध्ये बहुपर्यायी 1 गुणासाठी 2 प्रश्न, 2 गुणांसाठीचे 2 प्रश्न, 3 गुणांसाठीचे 3 प्रश्न आणि 4 गुणांसाठीचे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. राज्यशास्त्र या विषयाला 11 गुण असून 5 प्रश्न अपेक्षित आहेत. यामध्ये बहुपर्यायी 1 गुणांसाठी 1, 2 गुणांसाठी 1, 3 गुणांसाठी 1 व 4 गुणांसाठी 1 प्रश्न अपेक्षित आहे. समाजशास्त्र घटकासाठी 8 गुण अपेक्षित असून यावर 5 प्रश्न अपेक्षित आहेत. बहुपर्यायी 2 1 गुणांसाठी 1, 2 गुणांसाठी 1, 3 गुणांसाठी 1 प्रश्न अपेक्षित आहे. भूगोल या घटकासाठी 22 गुण असून
9 प्रश्न अपेक्षित आहेत, यामध्ये बहुपर्यायी एक गुणांसाठीचे 2 प्रश्न, 2 गुणांसाठीचे 2 प्रश्न, 3 गुणांसाठीचे 2 प्रश्न आणि 4 गुणांसाठीचा 1 प्रश्न अपेक्षित आहे. अर्थशास्त्र या विषयासाठी एकूण 7 गुण असून 4 प्रश्न अपेक्षित आहेत, यामध्ये बहुपर्यायी 1 गुणांसाठी 1, 2 गुणांसाठीचा 1, 3 गुणांसाठीचा 1 प्रश्न अपेक्षित आहे. शेवटचा व्यवहार अध्ययनासाठीचा जो घटक आहे यासाठी एकूण 7 गुण अपेक्षित असून 4 प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. बहुपर्यायी 1 गुणांसाठी 1, 2 गुणांसाठीचा 1 व 3 गुणांसाठीचा 1 प्रश्न यासाठी अपेक्षित आहे. एकूण 38 प्रश्न आणि 80 गुण अशी विभागणी करण्यात आली आहे. हेतू आणि उपयोग. लहान विद्यार्थ्यांच्या शिकवणीत नवजातपणा आणणे, मुलांच्यात जे बदल घडवून आणणार आहोत ते बदल केवळ स्मरणशक्तीवर भर देणारे नव्हेत तर तार्किक विचार करण्यास लावणारे असावेत. सर्व पाठांना समान प्राधान्य देऊन ते शिकविण्यात यावेत. शिकविण्याची प्रक्रिया हा सक्तीचा भाग असू शकत नाही, परंतु प्रेमाद्वारे शिकणे व शिकविणे आवश्यक आहे. शिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे मुलांच्यामधील आकलनविषयक विकास घडवून आणणे हा आहे. शिक्षणाचा मुख्य भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्यात भाषेची कौशल्ये आणि लेखन कौशल्ये यांचा विकास करणे हा आहे. पूर्वी प्रश्नपत्रिकेत एकूण 47 प्रश्न होते आणि लघुत्तरी प्रश्नांचा भरणा अधिक होता, परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळत नव्हता. म्हणून नवीन प्रश्नपत्रिकेत दीर्घोत्तरी प्रश्नांच्यावर भर देऊन लेखन कौशल्याला उत्तेजन देण्यात आले आहे. हे प्रश्न अधिक आश्वासक आहेत. नवीन प्रश्नपत्रिकेत 38 प्रश्न येणार असून यासाठी 80 गुण आहेत. संपूर्ण प्रश्नपत्रिकेत 3 गुणांचे 9 प्रश्न, 4 गुणांचे 4 प्रश्न व 1 प्रश्न 5 गुणांचा असणार आहे. काठिण्य पातळीनुसार गुण विभागणी अशी असेल: सोपे प्रश्न 24 गुणांसाठी, साधारण प्रश्न 40 गुणांसाठी, कठीण प्रश्न 16 गुणांसाठी, एकूण 80 गुणांसाठी अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठीच्या सूचना. सगळ्यांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. प्रश्नपत्रिकेत 4 गुणांचे एकूण 4 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यांची उत्तरे 8 ते 10 वाक्यात प्रत्येकी लिहावयाची आहेत. त्या 4 प्रश्नांपैकी एका प्रश्नाला पर्याय दिला जाणार आहे. त्या प्रश्नाची निवड ही इतिहास या विभागातून केली जावी. प्रश्नपत्रिकेत 3 गुणांचे एकूण 9 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यांची उत्तरे प्रत्येकी 6 ते 8 वाक्यात लिहावयाची आहेत. त्या 9 प्रश्नांपैकी 4 प्रश्नांना पर्याय दिला जाणार आहे. हे पर्यायी प्रश्न इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि व्यवहार अध्ययन या विभागातूनच निवडण्यात यावेत. प्रश्नपत्रिकेत 2 गुणांचे एकूण 8 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहावयाची आहेत. त्या 8 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांना पर्याय दिला जाणार आहे. हे पर्यायी प्रश्न राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विभागातूनच निवडण्यात यावेत. नकाशा रेखाटनावरील प्रश्न हा फक्त भूगोल या घटकातूनच विचारला गेला पाहिजे आणि जी ठिकाणे, स्थळे, नद्या, प्रकल्प, नैसर्गिक विभाग इत्यादी नकाशात भरण्यासाठी देण्यात येणार आहेत ती पाठ्यपुस्तकाच्या नकाशामधीलच असावीत किंवा पाठ्यपुस्तकामधील स्पष्टीकरण भागातील ती असावीत. प्रश्नपत्रिका तयार करताना प्रश्नपत्रिका ही निर्दिष्ट केलेले विषय, श्रेणी आणि उद्दिष्टांचा विचार करून बनविण्यात आलेले असावेत. पर्यायी
किंवा और स्वरूपाचे प्रश्न कसे असतील यावर एक नजर टाकूया. राज्यशास्त्रामध्ये एक प्रश्न हा दोन गुणांसाठी येणार आहे, समाजशास्त्रामधील एक प्रश्न दोन गुणांसाठी येणार आहे. आता तीन गुणांसाठीचे और स्वरूपातील प्रश्न बघूया. इतिहास या घटकावर एक प्रश्न, भूगोल या घटकावर एक प्रश्न, अर्थशास्त्र या घटकावर एक प्रश्न व व्यवहार अध्ययन या घटकावर तीन मार्कासाठी एक प्रश्न, असे चार तीन गुणांसाठी प्रश्न और स्वरूपात येणार आहेत. आणि चार मार्काचे जे प्रश्न असणार आहेत त्यामध्ये एकच प्रश्न हा और स्वरूपात अथवा पर्याय देऊन विचारण्यात येणार आहे, तो इतिहास या घटकावर असून एकूण 20 गुणांचे प्रश्न हे और स्वरूपातील असणार आहेत. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने नवीन आराखड्यानुसार प्रत्येक विषयाच्या दोन नमुना प्रश्नपत्रिका आपल्या वेबसाईटवर सोडल्या आहेत. त्यापैकी समाजविज्ञान विषयाच्या एका प्रश्नपत्रिकेचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत.